नंदुरबार जिल्ह्यातील एका आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीरच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने विहीर खंदली असा दावा त्यांनी इतिवृत्तातून थेट जिल्हा परिषदेच्या सभागृहात केला, मात्र स्थानिक पुढाऱ्यांसह आश्रमशाळा प्रशासन गेल्या 3 वर्षापासून आश्रमशाळा रोज टँकरने पाणी पुरवठा करत आहे, त्यामुळे आश्रमशाळेची विहिरी रात्रीतून गायब कशी झाली यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। ही आहे आदिवासी विकास विभागाची नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे स्थित असलेल्या आश्रमशाळेची टोलेजंग इमारत। या आश्रमशाळेत सध्या जवळपास 300 विद्यार्थी वास्तव्यास असून शिक्षणासह त्यांच्या राहण्याची सोयही याच ठिकाणी आहे, मात्र याच ठाणेपाडा आश्रमशाळेच्या पाणीपुरवठ्यासाठी खोदलेली विहीर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे। सुरुवातीला आश्रमशाळा पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबविल्या जात होती। याच आदिवासी विकास विभागाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला या आश्रमशाळेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 32 लाखांचा निधी वर्ग केला होता, मात्र 4 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही योजना राबविण्यात सपशल अपयश आले। स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनी यावर वारंवार विचारणा केली असता जिल्हा परिषदेच्या इतिवृत्ता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आश्रमशाळेसाठी विहीर खणल्याचं सांगत त्याला पाणीच लागले नसल्याचं नमूद केले आणि इथूनच खऱ्या अर्थानं विहीर गायब होण्याच्या चर्चांना उधाण आले। जर अधिकारी शासकीय कागदावरती विहीर खंदली असा दावा करत असतील तर त्यांनी ती जागा दाखवावीच असा प्रश्न स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनी करताच अधिकारी निरुत्तरित झाले। प्रत्यक्षात तिथं आजबी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही आणि ज्या शासकीय आश्रमशाळा तिथं ई टेंडरद्वारे जो वर्क ऑर्डर करण्यात आलेली होती, परंतु सदर योजना ही प्रत्यक्षात राबवली गेल्यात नाही, म्हणून आज त्या रक्कम आदिवासी विकास विभाग नंदुरबार यांच्याकडची असल्याने ते त्यांच्याकडे वर्ग झाले, म्हणून आज जिल्हा परिषद मध्ये ते काम येत नाही। परंतु जिल्हा परिषद मार्फत त्याचं ई टेंडर करण्यात आलेलं होतं, पण त्यावेळेस कामच सुरू झालेलं नाही। पण आज मी जे बघितलं की संबंधित कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी जो अभिप्राय दिलेला आहे, सदर योजनेसाठी विहीर खोदण्यात आलेली होती परंतु विहिरीद्वारे पाणी उपलब्ध झालेलं नाही, हे सर्रास खोटं आहे। आणि मला असं वाटतं खोदली असेल तर ते कागदावरती चोरीला गेली कागदावरतीच राहिली ही एक माझी एक शंका आहे। दादा, पाणी विहीर खोदल्यात गेली ते मग किती खर्च झाला असेल तिथं अंदाजे, असं काही काही अंदाजे का काही पैसे गबन करत असतात? आता जर संबंधित अधिकारी म्हणतोय की विहीर खोदण्यात आली नाही, पाणी उपलब्ध झाले नाही, याचा अर्थ अधिकाऱ्यांनी त्या कागदावरतीच पैसे खाल्ले की काय, ही मलाही शंका वाटायला लागली। आणि कागदावरतीच ती विहीर असेल प्रत्यक्षात तर नाही, कारण माझा जन्मच ठाणेपाड्यामध्ये झालेला आहे आणि मी तिथला कायमस्वरूपी वास्तव्याला आजबी आहे, म्हणून माझ्या माहितीनुसार विहीर खोदकाम झालेलं नाही किंवा शासकीय आश्रमशाळा ठाणेपाड्यासाठी कुठल्याही 1 रुपयाचा पाणी पुरवठ्यावरती खर्च झालेला नाही किंवा तिथे व्यवस्था करण्यात आलेली नाही। पण संबंधित अधिकारी हे कागदावरती माहिती देऊन विहीर खोदण्यात आलेली असं ते म्हणतात, याचा अर्थ विहीर खोदली कागदावरती खोदली असेल आणि ती प्रत्यक्षात चोरीला गेली असेल असं मला वाटतं। विशेष म्हणजे आश्रमशाळेच्या आवारात विहीर अथवा पाण्याचा काही स्रोत आहे का याची पडताळणीसाठी आम्ही स्वतः ठाणेपाडा आश्रमशाळा परिसरात पाहणी केली। ही शाळेची इमारत बांधल्यापासून या शाळेत पाण्याचा कायमचा स्रोतच नाही, त्यामुळे दिवसाला 5 ते 6 प्रमाणे महिन्याकाठी 200 टँकरद्वारे पाणी विकत मागून विद्यार्थ्यांच्या पिण्याचा आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न आदिवासी विकास विभाग भागवत आहे। शिवाय वसतिगृह अधीक्षकांसह सर्वच स्टाफने कधी पाण्यासाठी विहीर खंदली असे ऐकले सुद्धा नाही, उलट पाणीपुरवठा विभागाच्या या दाव्यानेच त्यांना धक्का बसला। या शाळेमध्ये ज्यापासून शाळेची इमारत झालेली आहे तेव्हापासून या शाळेमध्ये मुख्य या प्रिमायसेस मध्ये शाळेच्या प्रिमायसेस मध्ये कोणताही पाण्याचा सोर्स नाहीये आणि या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आतापर्यंत बाहेरून पाण्याची सोय करत आहे। दिवसाला 5-6 टँकर आम्ही बाहेरून म्हणजे गावातून आम्ही मागवतो, त्यासाठी इथे पाण्याचा कोणताही सोर्स नाही। आणि जसं तुम्ही विहिरीचं वगैरे केलेलं तर इथं कोणत्याही प्रकारची अशी विहीर वगैरे नाही। मग काय आता म्हणजे पोरांचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होतोय? पोरांचा प्रश्न सॉल्व्ह होत आहे म्हणजे आम्ही बाहेरून मुबलक प्रमाणात पोरांना जेवढं पाणी पाहिजे आहे तेवढं मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देत आहे। फक्त एवढंच आहे की शाळेची जी हक्काचं पाणी जे म्हणतो आपण ते पाणी शाळेत कोणताही मुख्य स्रोत नसल्यामुळं भाडेतत्वावर आम्ही पूर्ण पाणी पुरवठा म्हणजे विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध करून देत। सर, इथं पुढे ह्या आजूबाजूला
किंवा शाळेसाठी कधी विहीर खदल्या गेली नाही नाही कधीच नाही कधीच नाही. या ठिकाणी शाळेच्या साठी अशी कोणतीही पाण्याची व्यवस्था केल्याचं आमच्या तरी कर्मचारी म्हणून आमच्या कानावर आलेलं नाही किंवा शाळेसाठी विहीर खदली आहे किंवा काय असं काहीच झालेलं नाही. विहीर खदली तिला पाणी लागलं नाही असं काहीच नाही असं म्हणजे आज तुमच्या माध्यमातून हे आम्हाला कळलेलं आहे. तुमचं नाव? मी प्रणित देशमुख या ठिकाणी अधीक्षक म्हणून काम करतो. मुळात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचे ठाणेपाडा आश्रम शाळेची विहीर मूर्तिमंत उदाहरण म्हणावी लागेल. हा सारा प्रकार समोर आल्यानंतर तोंडघशी पडलेल्या जिल्हा परिषदेने याबाबत काहीच बोलण्यास नकार देत चुप्पी साधली आहे. तर दुसरीकडे आता 4 वर्षानंतर ही योजना आदिवासी बांधकाम विभागाकडे वर्ग झाली आहे. मात्र विहीर खणण्यासाठी नेमके किती पैसे खर्च झाले, कागदावरच विहीर खणवून ही चोरीला गेल्याचा दावा करणाऱ्या या भ्रष्ट यंत्रणेवर कारवाई कधी होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, नंदुरबार. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.